नमस्ते फ्रेंड्स, आज आपण सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतोय. एकदा या पद्धतीने नाश्ता बनवून बघा. मुलं अतिशय आवडीने पालक आणि मेथी खाणारच. नक्कीच या पद्धतीने सिक्रेट फोडणी करून कुरकुरीत नाश्ता बनवास. खूप वेळ न लागता अगदी झटपट हा नाश्ता बनवता येतो, त्याचबरोबर घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार होतो. चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट असा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी पातळ उभे असे आडवे कांदे कापून घेतलेले आहेत. दोन लोकांसाठीचा नाश्ता आपण इथे बनवतोय, तर त्यासाठी इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे. दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ असे आडवे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी इथे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी इथे गहू पीठ घ्यायचं आहे. हा नाश्ता आपण मेथीपासूनचा बनवणार आहोत, म्हणून मेथी इथे मी कापून घेतलेली आहे बारीक अशी. देठ न घेता फक्त पानांचाच वापर इथे करायचा आहे. दोन वाट्यांच्या प्रमाणामध्ये ही मेथी बारीक कापलेली असेल. आता ही मेथी आपण या बाउलमध्ये अशी घालून घ्यायची आहे. मेथीऐवजी पालकचा वापर केला तरी सुद्धा चालेल. मेथी आणि पालकमुळे हा जो नाश्ता आहे तो भरपूर पौष्टिक असा बनणार आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे, तर त्यासाठी 1/2 चमचा हळद घालायची आहे. आवडीप्रमाणे गरम मसाला घालायचा आहे आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि 1/2 चमचा इथे तिखट असं घातलेलं आहे. पावडर मसाले घालून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं. शक्यतो मुलं काय करतात की पालक आणि मेथी म्हटली की लगेचच नाक मुरडतात आणि पालेभाज्या खायचं म्हटलं की मुलांना खूप जास्त कंटाळा देखील येतो. त्यामुळे प्रत्येक आईला पडलेला हा प्रश्न असतो की आपण आपल्या मुलाला हेल्दी असं काहीतरी खाऊ घालावं. तर त्यासाठी हा नाश्ता एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. मुलं अतिशय आवडीने पालक आणि मेथी खातील आणि पुन्हा पुन्हा हा नाश्ता बनवण्याचा हट्ट देखील करतील. मीठ घालून झाल्यानंतर हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते कोरडेच असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून त्या मिठाच्या आणि ज्या आपण पावडर मसाले घातलेले आहेत त्याच्या कुठेच गुठळ्या वगैरे होणार नाहीयेत. म्हणून हे कोरडंच असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि शक्यतो पाणी घालताना खूप जास्त एकदम न घालता ज्या पद्धतीने आपण भजी बनवतो किंवा भजीसाठीचं जे आपण बॅटर बनवतो पीठ बनवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, परफेक्ट अगदी याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. नाश्त्यासाठीचं बॅटर इथे बनवून झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाचा असा पसरट पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये काही तेल घालायचं आहे. फोडणीसाठी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची तेलामध्ये, त्याचा स्वाद आणखीनच उतरतो. नंतर इथे 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि धने असे मी इथे अख्खेच घेतलेले आहेत. असे अख्खे धने घातल्यामुळे एकदम मस्त अशी चव येते आणि दाताखाली जेव्हा हे धने येतात ना खातानी तर त्याची अप्रतिम अशी चव लागते. 1 ते 2 चमचा साधारण यामध्ये तीळ घालायचे आहेत पांढरे. तीळ खाणं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी भरपूर पौष्टिक असतं, त्यामुळे शक्यतो आवश्यक तीळ घालावेत. आता ही संपूर्ण फोडणी तेलामध्ये मस्त अशी खरपूस परतून घ्यायची आहे. फोडणी परतून घेत असताना गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती मस्त असे हे धने जे आहेत ना ते असे खुसखुशीत होऊ द्यायचे आहेत. आता ही सर्वच फोडणी आपण जे बाउलमध्ये बॅटर बनवलं होतं त्यामध्ये घालून घ्यायची आहे. खमंग आणि खुसखुशीत अशा फोडणीमुळे नाश्ता तर अतिशय चटपटीत आणि चविष्ट असा बनून तयार होतो. एकदा असं नक्कीच ट्राय करा. आता ही संपूर्ण साहित्य एकदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी तळापासून ते शेवटपर्यंत हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण काही तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते चमच्याच्या मदतीने या पॅनमध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी एकसारखं असं हे पसरू द्यायचं आहे. तेल किंवा तूप इथे तुमच्या आवश्यकतेप्रमाणे घालायचं आहे. आता हे सर्वच एकसारखं असं सर्वच बाजूंनी पसरून द्यायचं आहे. जाड किंवा पातळ असं कुठेच ठेवायचं नाहीये. कांदा घातल्यामुळे आणि त्याचबरोबर खुसखुशीत अशी फोडणी तयार केल्यामुळे नाश्ता तर अप्रतिम चवीचा बनून तयारच होणार आहे. आता यावरती अगदी 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी. 10 ते 15 मिनिटांमध्ये मध्ये मध्ये हे चेक करायचं आहे. खाली करपू न देता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानंतर वरची जी बाजू आहे ती ओलसर न राहता पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर आपल्याला जो हा नाश्ता आहे तो उलटण्याच्या मदतीने किंवा कलथ्याच्या मदतीने मस्त असं उलटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय की खाली अजिबात चिकटला वगैरे नाही आहे किंवा करपला सुद्धा नाही आहे. मस्त असा हा आपला नाश्ता जो आहे ना ते 2 ते 3 लोक अगदी आरामशीर खाऊ शकतात. त्याचबरोबर हा नाश्ता इतका पौष्टिक बनून तयार होतो ना की बाकीचं काहीच खाण्याची आवश्यकता नाही आहे.
दोन्ही बाजूनी अगदी खरपूस होईपर्यंत अगदी स्लो गॅसवरती हा नाश्ता आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. मध्ये अजिबात कच्चा वगैरे ठेवायचा नाही आहे. तुम्ही इथे कलथ्याच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने हा नाश्ता जो आहे तो आतमध्ये शिजलाय की नाही आहे ते घालून चेक करायचा आहे. अजिबात खाली चिकटला वगैरे नाही आहे. अगदी परफेक्ट असा आपला हा जो नाश्ता आहे तो शिजवून इथे तयार झालेला आहे. अगदी काही वेळामध्येच हा नाश्ता बनवून तयार होतो. ज्या वेळेला आपल्याला भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा येतो किंवा अगदी पटकन काहीतरी बनवून खावं असं वाटतं, तर अशा छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला किंवा तुम्हाला ज्या वेळेस स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आलेला असेल त्यावेळेस नक्कीच तुम्ही हा पदार्थ किंवा नाश्ता बनवून खाऊ शकता. लहान मुलं तर अतिशय आवडीने हा नाश्ता संपवून टाकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या सर्वच रेसिपी जर का आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सर्वच अशा हेल्दी रेसिपीज किंवा झटपट होणाऱ्या रेसिपीज घरातीलच साहित्यामध्ये बनणाऱ्या अशा पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.